माझं नाव सोहम विशाल जोशी. मी शाळेत आणलेलं आहे, नाही तर मग माझ्या घरीच 2 वर्षापासून ऑनलाईन होत होत्या. पण माझे बहीण भाऊ जे टीव्ही बघायचे, हे करायचे, ते करायचे, त्याच्यामुळे माझं ऑनलाईन होतच. मग आज मी आलेला आहे शाळेत, मला खूप आनंद होतोय. तरी जे टीचर द्यायचे त्याच्यापेक्षा तरी बरं इकडे टीचर ब्लॅकबोर्ड देतात. मला आनंद होतो तिथे लिहून समोरासमोर थोडस हे वाटत माझ्या. मी शाळेत आलेला आहे, घरी नाही तर मग घरी मी ऑनलाईन करायचा. तर त्याच्यामुळे म्हणजे माझे डोळे दुखायचे व्हायचे. पण आता समोरासमोर आहे ब्लॅकबोर्ड, आहे माझे वही, मी घेऊन बसलेला आहे, त्याच्यामुळे मला आनंद होतोय. पण माझी ही इच्छा आहे की बऱ्याच शाळा बंद ना होऊ दे. माझं नाव समृद्धी योगेश्वर. मी आज शाळेत आली, मी खूप आनंदी आहे. आणि म्हणजे माझ्या टीचर्स सर मला ऑनलाईन अभ्यास पाठवायचे, पण भाऊ बहीण टीव्ही बघायच्या, म्हणून माझा अभ्यास होऊ शकला नाही. मी आज शाळेत आली, माझा शाळेचा पहिला दिवस आहे. आणि मी ब्लॅकबोर्ड बघितला, टीचरांना भेटली, मला खूप चांगलं वाटलं. टीचर जे पण शिकवतात ते मी बघितले. माझं नाव कार्तिक उमेश मराठे. 2 वर्षापासून घरी होतो लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे. तर मी आज 2 वर्षानंतर शाळेत आलो. घरी मी अभ्यास ऑनलाईन करायचो, पण भाऊ बहिणी टीव्ही वगैरे मोबाईल याच्या आवाजामुळे माझा अभ्यास नीट झाला नाही. मी आता शाळेत आलो, मला माझा ब्लॅकबोर्ड भेटला. ब्लॅकबोर्डवर टीचर लिहून देतात, मी ते वहीवर लिहायचो. पण 2 वर्षापासून ते सर्व नव्हतं, म्हणून मी ऑनलाईन अभ्यासाला बसायचो. म्हणून पण भाऊ बहिणी टीव्ही बघायचे, म्हणून माझा अभ्यास नीट व्यवस्थित झाला नाही. पण आज मी लवकर उठलो, शाळेत आलो, मला माझा ब्लॅकबोर्ड भेटला.